खेलेंगे। खा भाई वैरण खा जरा भरपूर डोके जरा हाली वशे पुट जरा हाली खुशी ती रंगे रंगे पाहुणा आलं वाटत। अरे पाहुणा आलं रे। अरे पोरगा तर देखणं आहे शोभून दिसेल जोडी। रंगे जातो बाई खंडेरावाना जाऊन सांगतो। आई 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 ग अहो चांगलंय चल पोरा। सर्जेरावजी या सर्जेरावजी नमस्कार नमस्कार बाबा हा स्वागत आहे आपलं नमस्कार यावे ये रे पोरा ये या या बसा 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 या। अरे काय पाहतच राहाल का रामू काका नाश्त्याचा प्रबंध करा पाहुण्यांसाठी। अरे अरे सावकाश रामू काका हे आहेत सुमीचे रामू काका। तसं तर सगळं ठीक आहे पण खाली पडतात धडपडत असतात बस। अरे रे रे बघा तुम्हाला सांगितलं नाही ना अहो सविता वहिनी भाऊनी सुमीसाठी मोठस शोधलंय अगदी सुखात राहील तुमची सुमी। खंडेराव तसं तर युवराजला आम्ही शहरामध्ये शिकवलंय पण त्याला गाव कधी विसरू दिलं नाही। शेतीबरोबरच युवराजनं मेहनत करून एक गोठा देखील बनवला। 5 गाई आहेत त्याच्यात आणि 10 क्रॉसब्रीड होलिस्टीनसाठी बँकेकडून कर्ज मंजूर झालं। वा वा हे तर भारी काम झालं। संकरित गायीमुळे गोठ्याची शोभा तर वाढतेच आणि कमाई पण वाढते। पाटील तुमचे दोघांचे संस्कार आहेत पोरावर। घ्या 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 पाटील आण बाबा आण घ्या 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 पाटील साहेब घ्या। आणि तेव्हापासून गोमातेच्या कृपेनं आमच्या घरी दुधा दह्याच्या नद्या वाहतात। चांगला 15 गायींचा गोठा आहे आणि पोरगा सुद्धा अगदी गायीसारखा साधा दिसतोय। तुझी तर मजा आहे सुमे। लक्ष्मी रामू काकांना म्हणावं मला गायीसारखा साधा भोळा नवरा नको। मला तर स्मार्ट गाय हवाय नवरा म्हणून। स्मार्ट गाय म्हणजे? अहो इंग्रजीत ना गाय म्हणजे मुलगा। समजले की नाही? बरं बरं तो असू देत गाय। जरा चहाकडे ध्यान ठेवा मुलाला प्यायचंय ना चांगला फक्कड चहा एकदम कडक बरं का। पाटील यंदा आमच्या पोरीनं बीए फायनलची परीक्षा दिली। घरच्या सगळ्या कामात हुशार आहे अगदी अन्नपूर्णाच आहे बघा। शिकलेली सून सर्वात गुणी असते। बस आमचा युवराज शेती सांभाळेल आणि त्याची बायको गोठा तर मग युवराजच्या आई बरोबर तीर्थयात्रेला जायला मोकळे। बरोबर आहे तुमचं। पाटील ही रंगी दिसते बांधलेली तिचं सगळं आमची सुमीच बघती। बघा आली सुमी ये बळा घ्या चहा घ्या। पाटील साहेबांना चहा दे पुरी घ्या साहेब। हा घरच्या दुधाचा चहा आहे पाटील साहेब प्या ना। आम्हाला हे स्थळ पसंत नाही। काय झालं पाटील? नसलेला दुधाचा चहा आहे पण दूध बस करा। जिला घरची गाय सांभाळता येत नाही ती आमचा घरचा गोठा कसा सांभाळेल। चलो सगळे पाटील साहेब चलो। पण पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब माझं ऐकत पाटील मला पूर्ण खात्री आहे तुमच्या गायीला काल दाह झालाय तपासणी करा तिची। काजदा काजदा घराच्या आत आणि सर्जेराव बाहेर। आता काजदहाची ही काय भानगड आहे ते तर डॉक्टर कवी सम्राटची विक्रम माने सांगू शकतील।
अरे डॉक्टर साहब आले। नमस्कार डॉक्टर साहब। नमस्कार, काय हाल हवाल? चांगली तर नाही परिस्थिती। अहो रामू काका, माझी बॅग नाही आणणार। तर श्री विक्रमराव मानांची बॅग कोण नाही आणणार? तुमचे तर नुसते नाव ऐकून सुद्धा 50 गावच्या गाय म्हशी दूध द्यायला लागतात। अहो त्या प्रेम करतात आमच्यावर, कारण आम्ही त्यांची काळजी घेतो। हा रामू काका, या सगळ्या प्रेमाच्या मैत्रीच्या गोष्टी आहेत, तुम्हाला नाही कळायच्या। तुम्ही बॅग घेऊन या। आणतो लगेच। या डॉक्टर साहेब। बोला खंडेराव, काय झालं? सांग पोरी। डॉक्टर साहेब, हल्ली रंगीचं दूध 2-3 तास सुद्धा टिकत नाही। सकाळचे दूध दुपारीच नासून जातं, बघा ना। डॉक्टर साहेब, सर्जेराव म्हणत होते की आमच्या रंगीला काजदा झालाय, पण हा काजदा आजार आहे काय? रंगी गेली काही दिवस कमी दूध देते। सांगतोच। हो हो, तिचे दूध लवकर नासत सुद्धा असेल। हो ही मिस्टायटिस म्हणजे काजदहाची लक्षणे आहेत। दुधात जास्त जीवाणू झाल्यामुळे दूध लवकरच नासतं। सर्जेरावांच्या लगेच लक्षात आलं असेल की तपासणी करायची गरज आहे। हो, पण यात एवढं चिडायला काय झालं बाई? कारण काजदहा जीवघेणा आहे ताई। पण ठीक आहे, आता मी डॉक्टर विक्रम रंगीला तपासायला आलोय। चला। हे पहा, हे आहे CM टिकेट। हे वापरून लगेचच कळेल की काय भानगड आहे, म्हणजे रंगीला काजदाह झालाय की नाही। हे बघा खंडेराव, यातून लगेचच कळतंय की तुमच्या रंगीला मिस्टायटिस म्हणजे काजदाह झालाय। अरे देवा, आता कळला हा नवा रोग। आता आम्हाला कसं कळेल ह्याच्याबद्दल? खूपच सोपं। हे बघा, ही आहे मिस्टायटिस डिटेक्शन स्ट्रिप, म्हणजे तपासणी पट्टी। ही वापरून आपल्याला कळू शकते की जनावराला काजदाह म्हणजे मिस्टायटिस झालाय की नाही। तपासण्याची पद्धत एकदम सोपी आहे। या पट्टीवर दुधाचे 2 थेंब टाकायचे। जर या पट्टीचा रंग बदलला तर आपल्या जनावराला काजदाह म्हणजे मिस्टायटिस झालाय हे समजायचं। समजून घे। डॉक्टर साहेब, आमच्या रंगीचे जीवाला या आजारानं काही धोका तर नाही ना? सर्जेराव पाटलांचे आभार मानले पाहिजेत की वेळेवर सगळं समजलं। आता मी रंगीवर उपचार करून तिला एकदम बरं करून टाकतो। बरं, काजदाहात अजून काय काय होतं? रामुकाका, काजदाह 3 प्रकारचे असतात। पहिला असतो सब क्लिनिकल मिस्टायटिस, आणि जर रोग जास्त वाढला तर क्लिनिकल मिस्टायटिस किंवा मग क्रोनिक मिस्टायटिस, ज्यात काज कडक होते आणि त्यात सूजही येते। आता बघा, रंगीची काज बघून काही कळत नाहीये कारण अजून रोग वाढलेला नाहीये, म्हणजेच रंगीला झालंय सब क्लिनिकल मिस्टायटिस। म्हणजे हे ओळखायच्या 2 खूण आहे, दूध कमी येणं आणि दूध लवकर नासणं, बरोबर ना? रामुकाका, सगळ्यांना वाटतं की ही एक साधी गोष्ट आहे, पण या सब क्लिनिकल मेसिटायटिसमुळे शेतकऱ्यांचं खूप जास्त नुकसान होतं। म्हणजे दूध कमी होणं आणि दूध लवकर नासणं म्हणजेच काय तर कमाई लावणे। अगदी बरोबर खंडेराव, जर वेळेवर उपचार केले नाही तर हा सब क्लिनिकल मेसिटायटिस क्लिनिकल मेसिटायटिस किंवा क्रोनिक मेसिटायटिस मध्ये बदलू शकतो। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हा एक संसर्गजन्य रोग आहे। गोठ्यात एका जनावरामुळे दुसऱ्याला आणि दुसऱ्यामुळे अख्ख्या गोठ्याला होऊ शकतो। अरे बापरे। आता सर्जेराव काय एवढा मोठा गोठा उगीच सांभाळतात? त्यांच्या गोठ्यात तर संकरित गायी सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना जास्त काळजी घ्यावी लागते, कारण संकरित गायींना काजदाह होण्याची शक्यता खूपच जास्त असते। ते पहा, सर्जेराव सुद्धा आलेत। पाटील साहेब नमस्ते। खंडेराव, जर आज मी चिडून उठून गेलो नसतो तर तुम्हाला काजदाहाचं गांभीर्य कळलं नसतं। अरे अगदी बरोबर बोलते पाटील साहेब, पण या काजदा आजाराचा उपाय खूप खर्चिक आहे का? नाही नाही, बिलकुल नाही। बाकीच्या रोगांसारखंच, फक्त आजार आधीच वाढलेला नसेल तर। आणि काजदावरचा सगळ्यात मोठा उपचार म्हणजे प्रतिबंध। मित्र, फक्त 8 गोष्टी लक्षात ठेवा आणि काजदापासून बचाव करा। विक्रम साहेबांनी अगदी बरोबर सांगितलं। आणि सुमे,
तू युवराजला पसंद आहेस आणि मला वाटत होतं की लग्नाचे 7 फेरे घ्यायच्या आधी काजदाह पासून वाचायचे कमीत कमी 8 उपाय तर जाणून घ्या. आणि ह्या 8 पायऱ्या सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हव्यात. रामू काका, हो तयार आहात ना? आज संध्याकाळी चहा बरोबर आपण करूया काव्य वाचन. वा 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 वा. हा सुरू करूया. सर्जराव, मिशांना देत पीळ गोठ्यात राहील थाट. आणि काजदापासून सुटका हवी असेल तर लक्षात ठेवा या बाबी 8. पहिली पायरी सफाई चकाचक. आपला साफ ठेवावा गोठा आणि एकही डाग नसावा छोटा किंवा मोठा. दुसरी पायरी कासेच्या स्वच्छतेची घ्यावी काळजी हो, दूध काढण्याआधी आणि नंतर सुद्धा हो. तिसरी गोष्ट, दूध काढण्यासाठी मिनिटे लागावीत फक्त 7. हे आहे गरजेचे कारण. ज्या हार्मोन्समुळे दूध कासेतून निघते त्याचा परिणाम असतो फक्त 7 मिनिटे. आणि जर तेवढ्या वेळात दूध नाही काढलं आणि कासेत दूध राहिलं तर कासेत जीवाणू वाढू शकतात. त्यामुळेच जर उशीर झाला तर कदाचित फारच उशीर होऊन जाईल. चौथा चौकार, दूध काढल्यावर पाऊण तास देऊ नका जीवाणूंना संधी वाढण्याची. म्हशीला वैरण घाला किंवा तिच्या समोर पुंगी वाजवा पण नका झोपू देऊ तिला. कारण जर ती झोपली तर मग जीवाणूंना मिळेल संधी वाढण्याची आणि गेली पाण्यात तुमची संधी कमायची. समजले? पाचवी परंपरा, धुवून टाका प्रत्येक जीवाणू. दूध काढल्यानंतर सुद्धा पाऊण तास कास उघडे राहते म्हणून दूध काढले की पिचकारीने कास धुवा आणि कासेला काजदापासून वाचवा. सहावी पायरी, पहिल्या पावलापासून ठेवा काजदावर लक्ष. जनावराला आपल्या गोठ्यात आणण्याआधी काजदाची तपासणी करा आणि वेळोवेळी परत तपासणी करा. सातवा सल्ला, ज्या जनावराला काजदा झाला असेल त्याला ठेवा दूर एकटे. त्याचे दूध सगळ्यानंतर काढा आणि व्यवस्थित उपचार करून जनावराला वाचवा. आठवा इशारा, खायला घाला चांगला आणि संतुलित आहाराचा चारा. कासेच्या सुरक्षिततेसाठी हाच आहे सर्वोत्तम उपाय. जर दिला संतुलित आहार तर आजारावर होईल रोग प्रतिकारक शक्तीचा कठोर वार. तर समजले सगळ्यांना? जर काजदा रोगापासून करायचा असेल बचाव तर लक्षात असू द्या या 8 गोष्टी.